भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली झित्रेवाडी इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी करत लघु पाटबंधारे प्रकल्पाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न देता काम सुरू केल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिलाय. भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली झित्रेवाडी इथल्या लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता 16 वर्षांपूर्वी या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं. एखाद्या प्रकल्पाचं काम 5 वर्षात पूर्ण झालं नाही तर तिथल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पुन्हा पूर्ण करावी लागते. मात्र ठेकेदारानं जमिनीचा, झाडांचा, बेटांचा आणि घरांचा मोबदला न देता पुन्हा यावर्षी काम सुरू केलं होतं. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काम पूर्ण करण्याचा यंत्रणेचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडत प्रकल्प साईटवरील सर्व मशिनरी बंद पाडली. सन 2013 भूमिसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचा बाजारभावाच्या 4 पट रक्कम आणि रेडी रेकनरच्या 5 पट रक्कम प्रमाणे मोबदला मिळावा, फळझाडांची किंमत त्या झाडांच्या फळाच्या उत्पन्नाच्या प्रमाणात झाडांचं वय लक्षात घेऊन करावी, 2013 कायद्याप्रमाणे मोबदला मिळाल्यास शेतकरी विकासाला विरोध करणार नाहीत, शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन प्रकल्पासाठी द्यावी लागत असल्यानं त्याचा योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान शेतकऱ्यांना दमदाटी करून प्रकल्पाचं काम सुरू केल्यास खपवून घेणार नाही असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय. त्यासाठी भुदरगड तहसील कार्यालयासमोर 14 मे पासून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष अश्रू लाड, उपाध्यक्ष संजय कदम, जयसिंग लाड, राजकुमार देसाई, उमाजी कदम, अरविंद कदम, संतोष कदम, रामचंद्र पंधारे, तुकाराम पंधारे, कृष्णा पंधारे, चंद्रभागा लाड, दशरथ कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.